सांग भोलानाथ। पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय। पाडगावकरांच्या या ओळी मुसळधार पावसात अक्षरशः खऱ्या होतात। भोलानाथाची वाट प्रत्येक मराठी मन आजही आवर्जून पाहतं, आणि या मनाचा विश्वास खरा करून दाखवायला प्रत्येक पावसाळ्यातील एखादा दिवस तरी भोलानाथ येतो, आणि तो आला की मग शाळेला सुट्टी आणि ऑफिसला बुट्टी मारून घरी बेत ठरतात वाफाळलेल्या चहाचे आणि गरम गरम डाळवड्यांचे। ज्येष्ठ गारवा या आपल्या पावसाळी विशेष सदरात आज बनवूया डाळवडे। डाळवडे बनवण्यासाठी आपल्याला लागेल एक वाटी चण्याची डाळ, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, आल्याचा लहान तुकडा, 8 ते 10 काळी मिरी, 10 ते 12 कढीपत्ता, चवीपुरता मीठ आणि तळणीसाठी तेल। सर्वप्रथम डाळवड्यांसाठी लागणारी डाळ स्वच्छ धुवून किमान 12 तास भिजवत ठेवा। आदल्या रात्री डाळ भिजवणे केव्हाही उत्तम, पण जर तुम्हाला डाळवडे आयत्या वेळी तयार करायचे असतील तर तुम्ही गरम पाण्यात किमान 2 तास ही डाळ भिजवत ठेवा। आता भिजलेल्या डाळीचं पाणी निथळून घ्या आणि सर्व जिन्नसांसोबत एकत्र करून याची जाडसर भरड वाटून घ्या। पाट्यावर वाटलेल्या डाळीचे वडे अतिशय खमंग लागतात, पण तुम्ही मिक्सरमध्ये डाळीची जाडसर पेस्ट सहज बनवू शकता। लक्षात ठेवा की डाळ वाटताना यात पाणी घालू नका, भिजवलेल्या डाळीत मुरलेल्या पाण्यातच ही डाळ वाटून घ्यायची आहे। आता वाटलेल्या डाळीच्या भरडीत मीठ घाला आणि हातावर अशा प्रकारे थापटून वडे बनवा। यानंतर कडकडीत तापलेल्या तेलात हे डाळवडे सोडा। मंद आचेवर हे डाळवडे खरपूस तळून घ्या। छान सोनेरी रंगावर हे डाळवडे तळा। तयार झाले खमंग, खरपूस, चविष्ट आणि चवदार असे डाळवडे। आता काय, हे डाळवडे, घरातील बच्चे कंपनी, तुम्ही आणि पाऊस सर्व मिळून धिंगाणा घाला आणि सुटीची मजा लुटा।